फ्रेंड्स, आज आपल्याला ढाबा स्टाईल शेवभाजी बनवायची आहे. त्यासाठी टमाटे, कांदे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण, थोडस खोबरं. तर खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडस तेल घालून चांगलं तांबडं होजोपणा भाजून घ्यायचं आहे. तर आपलं खोबरं भाजलेलं आहे, आपण ह्याला काढून घेऊ. आपल्याला कांद्यामध्ये लसूण, अद्रक ह्याला चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे. दोन हिरवी मिरच्या, आपला कांदा लालसर झालेला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊ मिक्सरमध्ये बारीक करून. मिक्सर मधून काढून घेतलेला आहे. आपली कढई तापलेली आहे, आपल्याला 7 चमचे तेल घालायचं आहे. आता आपल्याला कांदे घालायचे आहे. आपण हे वाटण केलेलं पेस्ट घालायचं आहे. टमाटे 2 मोठे चिरलेले, आता आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहे. कोल्हापुरी लाल तिखट, शेव मसाला, पूर्ण पाकिट घालायचं आहे. चव्यानुसार मीठ, थोडीशी हळद, आपल्याला हे चांगलं एन्जॉय करून घ्यायचं आहे. आपल्याला अर्धी वाटी पाणी सोडायचं आहे. आता आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे तेल सुजोकना. तर आपल्याला हे 3 मिनिटं चांगलं तेल सुटू द्यायचं आहे. तर आपले 3 मिनिटं झालेले आहेत, आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे. तुम्हाला हवं इतकं पाणी सोडू शकता तुम्ही. आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेव घालून घ्यायचा आहे. कोथिंबीर, आपल्याला ही 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. बघा, आपले 5 मिनिटं झालेली आहेत, आपली भाजी तयार झालेली आहे. ती रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.